तो हाँ हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमचा इडियोगातामध्ये स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहोत लॉज ऑफ मोशन. ओके, लॉज ऑफ मोशनमध्ये काही टॉपिक्स जे मी आज घेणार आहे या पार्टमध्ये ते मी इथे लिहून ठेवले आहेत, आपण एक एक करून कन्सिडर करूया. ओके, सो लेट स्टार्ट विथ दी फर्स्ट पॉईंट. फर्स्ट पॉईंट इज मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. सो वॉट डू यू मीन बाय मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट? म्हणजे तुम्हाला काय वाटतं मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट काय असेल, मोशन म्हणजे काय? ओके, मोशन इज बेसिकली चेंज इन पोझिशन ऑफ अ बॉडी विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे काय, एका बॉडीची पोझिशन चेंज होते, बट जशी जशी पोझिशन चेंज होती त्याचा टाईम पण चेंज होते. ओके, मी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो. कन्सिडर करा एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, त्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज झाली या साईडला. ओके, आणि इथं टाईम होता टी इज इक्वल्स टू 0 सेकंड्स आणि इथं टाईम आहे टी इज इक्वल्स टू 5 सेकंड्स. मग या चेंज ऑफ पोझिशनला आपण म्हणणार आहोत मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. ओके, नेक्स्ट पॉइंट इज डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. सो व्हॉट डू यू मीन बाय डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स? डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स काय वाटतं आपल्याला काय असू शकतं? ओके, डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट चेंज इन पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट, वेरएज डिस्टन्स इज लेंथ बिटवीन दीज टू पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. ओके, मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करतो. कन्सिडर करा एक पोझिशन आहे ऑब्जेक्टची ए, इथून तो 5 मीटरवर जातो. ओके, आणि इथून तो 3 मीटरवर जातो. ओके, आणि ही पोझिशन आहे बी. सो आता ह्या चेंज पोझिशन, ह्या दोन पोझिशनमध्ये त्याचा डिस्टन्स असणार आहे हाफ आत, 5 + 3 डिस्टन्स असणार आहे. फाईव प्लस थ्री विच इज इक्वल्स टू 8 मीटर. ओके, बट आता ह्याचं डिस्प्लेसमेंट काय असणार? सो या केसमध्ये याचं डिस्प्लेसमेंट असणार आहे हा. ओके, सो डिस्प्लेसमेंट आपण लिहू शकतो हा. तुम्ही जर राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला तर पायथागोरस थेरमने तुम्ही लिहू शकता डिस्प्लेसमेंट इज अंडर रूट ऑफ 5² + 3². ओके, तर आपण आता नेक्स्ट टॉपिककडे जाऊयात. आपला नेक्स्ट टॉपिक आहे स्पीड अँड वेलॉसिटी. हां, तर काय वाटतं स्पीड अँड वेलॉसिटी काय असेल? बेसिकली स्पीड आहे, स्पीड इज ओके. तर काय वाटतं तुम्हाला स्पीड काय असेल? सो बेसिकली स्पीड इज डिस्टन्स कवर्ड, डिस्टन्स कवर्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. ओके, आणि डिस्प्लेसमेंट सॉरी वेलोसिटी काय असेल? वेलोसिटी इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट कवर्ड, डिस्प्लेसमेंट कवर्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. ओके, कळलं? आपलं स्पीड काय असणार आहे? डिस्टन्स कवर्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होते, त्याचा जेवढा डिस्टन्स असेल तो डिस्टन्स कवर्ड अपॉन त्याला किती टाइम लागला तेवढा डिस्टन्स कवर करण्यासाठी. ओके, अँड वेलोसिटी इज डिस्प्लेसमेंट कवर्ड, दोन एका ऑब्जेक्टच्या दोन पोझिशनमधला जो डिस्प्लेसमेंट आहे दॅट डिस्प्लेसमेंट कवर्ड अपॉन त्याला किती टाइम लागला तेवढा डिस्प्लेसमेंट कवर करण्यासाठी. ओके, आपला नेक्स्ट पॉईंट आहे आता युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. तर युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन काय असेल? युनिफॉर्म लिनियर मोशन इज बेसिकली लिनियर मोशन इन विच दी स्पीड ऑर वेलोसिटी इज कॉन्स्टंट. युनिफॉर्म लिनियर मोशन एक लिनियर मोशन आहे ज्याच्यात त्याची स्पीड किंवा वेलोसिटी जी आहे ती कॉन्स्टंट आहे थ्रू आउट. ओके, आणि तसंच नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन काय असणार आहे? नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन इज लिनियर मोशन इन विच स्पीड अँड वेलोसिटी, स्पीड ऑर वेलोसिटी इज व्हेरिंग. म्हणजे अशी लिनियर मोशन ज्यामध्ये त्याची स्पीड
किंवा वेलोसिटी ही चेंज होत राहते, कधी वाढते कधी कमी होते. ओके, कळालं तुम्हाला? आता नेक्स्ट पॉइंट आहे ॲक्सिलरेशन. ओके, काय असेल ॲक्सिलरेशन? ॲक्सिलरेशन इज डिफाइंड ॲज चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. ओके, काय ॲक्सिलरेशन आहे? चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. जी काही ऑब्जेक्टची वेलोसिटी चेंज होती आहे आणि टोटल टाइम. मी तुम्हाला एक एक्झाम्पल कन्सिडर करतो. समजा एक ऑब्जेक्ट ए आहे. ओके, ही पोझिशन त्याची ह्या पोझिशनवरून तो या पोझिशनवर येतो आहे. ओके, ही त्याची पोझिशन ए आहे, ही त्याची पोझिशन बी आहे. ओके, इथून त्याची वेलोसिटी इन्क्रीज झाली आहे. इथं वेलोसिटी यू होती, इथं वेलोसिटी व्ही होती. ओके, ह्या ऑब्जेक्टची वेलोसिटी, इथं इनिशियल वेलोसिटी यू आहे, फायनल वेलोसिटी व्ही आहे, आणि ह्याच्यामधला जो टाईम आहे तो आहे टी. ओके, सो ॲक्सिलरेशन कसं लिहू शकतो आपण? ॲक्सिलरेशन ए इज इक्वल्स टू फायनल वेलोसिटी व्ही मायनस इनिशियल वेलोसिटी यू अपॉन टी. कळलं? हे इम्पॉर्टंट आहे. ओके, तर पॉझिटिव्ह आपलं नेक्स्ट पॉईंट आहे, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह अँड झिरो ॲक्सिलरेशन. ओके, तर काय असेल पॉझिटिव्ह नेगेटिव्ह अँड झिरो ॲक्सिलरेशन? सगळ्यात पहिलं घेऊ आपण पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणजे काय? कुठलीही बॉडी असेल, समजा ती ट्रॅव्हल करते आहे आणि त्याचाच वेलोसिटी इन्क्रीज होत आहे. ओके, वेलोसिटी इन्क्रीज होत आहे. ओके, वेलोसिटी इन्क्रीज झाली की ॲक्सिलरेशन पण इन्क्रीज होत आहे. काय इन्क्रीज होत आहे? कारण की ॲक्सिलरेशन इज नथिंग बट चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. ओके, सो जसं जसं वेलोसिटी चेंज होईल तसं तसं ॲक्सिलरेशन पण चेंज होईल. ओके, वेलोसिटी इन्क्रीज होत आहे, ॲक्सिलरेशन इन्क्रीज होत आहे. तर या केसमध्ये ॲक्सिलरेशन असणार आहे त्याचं पॉझिटिव्ह. कळलं? सो आपण यांना ह्याला म्हणणार आहे पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. ओके, कळलं? आता बघूयात आपण नेगेटिव्ह ॲक्सिलरेशन. कन्सिडर करा, तीच बॉडी आहे आणि त्याचा वेलोसिटी आता काय होणार आहे? डिक्रीज होतो आहे. त्याचा वेलोसिटी डिक्रीज होतो आहे. वेलोसिटी डिक्रीज झालं तर काय होणार आहे? ॲक्सिलरेशनसुद्धा डिक्रीज होणार आहे. ॲक्सिलरेशनसुद्धा डिक्रीज होणार आहे. आता ॲक्सिलरेशन डिक्रीज झालं तर या ॲक्सिलरेशनला आपण म्हणणार आहे नेगेटिव्ह ॲक्सिलरेशन. ओके, या ॲक्सिलरेशनला म्हणणार आहे आपण नेगेटिव्ह ॲक्सिलरेशन. ओके, हां, तर आपलं नेक्स्ट काय पॉईंट आता? झिरो ॲक्सिलरेशन. काय नेक्स्ट पॉईंट? झिरो ॲक्सिलरेशन. समजा तीच बॉडी रेस्टवरती आहे, म्हणजे हलतच नाही आहे बॉडी, रेस्टवरती आहे, रेस्ट पोझिशनवरती आहे, तर त्याचं वेलोसिटी त्या केसमध्ये काय राहणार आहे? झिरो राहणार आहे. आणि जर वेलोसिटी झिरो असेल तर ॲक्सिलरेशन काय असणार आहे? झिरो. मग त्या ॲक्सिलरेशन आपण त्या ॲक्सिलरेशनला आपण काय म्हणणार आहे? झिरो ॲक्सिलरेशन. ओके, आपला आजचे सगळे टॉपिक कव्हर झाले. आपण बाकीचे टॉपिक नेक्स्ट पार्टमध्ये घेऊया. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये.